हाय फ्रेंड्स, आज आपण खव्याच्या सांदुऱ्या तयार करणार आहोत. यासाठी ओल्या गव्हाचं पीठ लागतं. हे पीठ आधीच मी मळून ठेवलेलं आहे. अर्धा तास झालेल्या आहे. प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ते ठेवलेलं होतं. आता आपल्याला त्याचे छोटे छोटे बॉल करायचे आहेत, छोटे छोटे गोळे करायचे आहेत यासारखे. आणि असा गोळा घेतल्यानंतर त्याला पीठ लावायचं, खाली लागायला नको म्हणून. आणि असं छानसं छोटंसं पातं तयार करायचं त्याचं, पोळीसारखं. फक्त ते बारीक यायला हवी. जाड असली तर ती सांजोरी कडक होऊन जाते आणि खायला अशी मऊ लागत नाही. असं छानसं गोल आकाराचं पातं त्याचं तयार करायचं. एका सांजोरीसाठी साधारणतः दोन पाते लागतात. पोळपाटला ते चिपकू द्यायचं नाही, अजूनमधून त्याला उलटवत राहायचं. आता हे छानसं पातं तयार झालेलं आहे. यापूर्वीच मी काही पाते तयार केलेले आहेत. आता हे जे काही तयार केलेले पाते आहेत आपण ते अशा पाटावर ठेवायचे. त्याला पाटावर ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दुधाचा खवा तयार केलेला आहे. मी पूर्वीच कालच तयार केला. 1 लिटर दुधाचा एवढा खवा तयार झालेला आहे. त्याच्यात आपण गरजेनुसार साखर टाकायची. छोटी 1 वाटी साखर मी टाकली आणि ती मिक्स करून घेतलेली आधीच कढईतच. आता तो थंड झालेला आहे. मग असा थंड झालेला खवा आपल्याला या सांजुरीमध्ये भरायचा आहे. असं थोडं मध्यभागी त्याला पसरून द्यायचं. सर्व पात्यांमध्ये आपण ते टाकणार आहोत. या खव्याच्या सांजोऱ्या खूप छान लागतात, पौष्टिकही असतात, 15 दिवसपर्यंत त्या टिकतात, खायला मऊ पण असतात. आता असं खवा पसरवल्यानंतर बाजूने एका कापसाच्या वाटीमध्ये मी पाणी घेतलंय. त्याच्यात हा कापसाचा गोळा आहे आणि त्याच्याने आपल्याला फक्त पाणी लावायचं आहे साईडने, कारण की आपल्याला ही जी काही सांजोरी ती चिपकवावी लागेल. जर ती तशीच ओपन ठेवली आपण तर त्याला तेलमध्येच चाललं जाईल आणि ती तर तळताना ती सांजोरी तेलकट होऊन जाईल. म्हणून मग असं पाणी लावून ते आपल्याला चिपकवायचं आहे. आता हा बाजूचा खवा थोडासा पसरट करायचा आहे जेणेकरून ती सांजोरी आपल्याला छान पॅक करता येईल. त्यानंतर ही इकडे पाते आपण आधीच लाटून ठेवलेली आहेत. साधूने 12 पाती मी तयार केलेली होती 6 सांजुऱ्यांसाठी. आता त्याच्याने पाणी लावल्यानंतर हे फक्त आपल्याला असं झाकून द्यायचं आहे आणि साईडने थोडंसं हळूवारपणे प्रेस करायचं आहे, म्हणजे चिपकवायचं आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व सांजुऱ्या चिपकून घ्यायच्या आहेत. आता हे सर्व सांजुऱ्या छानपैकी भरून झालेले आहेत. अशा एक छोट मोठ्या आकाराची डिश घ्यायची, काट असलेली, ती बरोबर हे सांजुरी ठेवायची आणि थोडं प्रेस करायचं. थोडी ती डिश हलवली की आपोआप तो भाग कट होतो आणि मग असं जे काही बाजूचे काट असतात ते आपण काढून घेऊया. त्याच्याने सांजुरीचा आकार हा छानपैकी गोल येतो. एक एक करून सर्व सांजुरी अशी पद्धतीने कट करायची. झालं आता आपले 6 सांजुऱ्या या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता ह्या सांजुऱ्या आपल्याला पाटावरून अलवारपणे उचलायच्या आहेत आणि त्या या ठिकाणी मी साडी अंथरलेली आहे, त्या साडीच्या कापडावर त्या टाकायच्या आहेत एक एक करून. फक्त आपलं नख लागणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की जर त्या पात्याला शिद्र पडलं तर त्यात पुन्हा तेल शिरू शकतं आणि ते तेलकट सांजुरी खायला चांगली लागत नाही, म्हणून तेवढी काळजी घ्यायची. हलवारपणे ते सर्व सांजुऱ्या आपण या ठिकाणी ठेवूयात. अशा पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाच्या
सांजुरे आपण लाटून घ्यायचे आहेत आणि तोपर्यंत हे जे काही सांजुरे आहेत आपण लाटलेल्या हे उघडे ठेवायच्या नाहीत. उघडे ठेवल्या तर त्या कडक होतील आणि तळताना फुटून जातील. म्हणून मग तोपर्यंत त्या साडीचा पदर आपण त्याच्यावर झाकून ठेवायचा या पद्धतीने आणि मग उरलेलं काम आपण करणार आहोत. आता सर्व सांजुऱ्या आपल्या याप्रमाणे लाटून झालेल्या आहेत. आता इकडं कढईवर मी तेल ठेवलेलं आहे. आता या तेलामध्ये तेल टाकलं की नाही पाहण्यासाठी मी साधी पुरी टाकली त्याच्यामध्ये. जे काही सांजुऱ्यांचं पीठ असतं, थोडंफार पीठ उरलं शेवटी तर आपण त्याच्यात पुऱ्या लाटून घ्यायच्या. त्या पुऱ्याही खूप छान येतात. पाहू शकतात आपण किती छान फुलली ती पुरी. आता तेल व्यवस्थित तापलेले आहे. मी आता एक एक करून सांजुरी त्या तेलामध्ये हळूहळूपणे सोडते. तेलात टाकल्यानंतर आपण त्या सांजुरीवर वरून पळीने किंवा झाऱ्याने असं तेल सोडलं की ती छानपैकी फुलते. त्यानंतर तिला एकदा पलटी करायचं. गॅसचा स्पीड मध्यमाचेवर राहू द्यायचा आहे म्हणजे जी सांजुरी लाल होत नाही. झाली आता ती अशा पद्धतीने एक एक करून सर्व सांजुऱ्या बराबर तळून घ्यायच्या. अगदी 10 मिनिटात त्या तळून होतात. ते फारसा वेळ लागत नाही. बारीक पाते लाटलेले असतात त्याच्यामुळे ती पटकन तळून होते. आणि अशी ही सांजुरी गरम गरम खायला तर खूपच छान लागते. रुचकर लागते, मऊ लागते आणि आतून खवा असल्यामुळे ती पौष्टिकही असते, चवीलाही सुंदर असते. याप्रमाणे सर्व सांजुरे आपण आता तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपले सर्व सांजुरे आता तळून तयार झालेले आहेत. आपणही पाहू शकता अतिशय सुंदर अशा दिसत आहेत. त्या खायलाही मऊ लागतील. आपण एकदा अवश्य चव घेऊन पाहावी. काही सजेशन असल्यास मला कळवा. मी नक्कीच त्याचं उत्तर देईल. ओके, थँक्स.